कोल्हापूरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। त्यामुळे संतप्त नागरिकांनी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या घरासमोर रस्त्यावरच अभ्यंग स्नान करत निषेध नोंदवलाय। पाणी पुरवठा विस्कळीत असताना केवळ नेत्यांच्या प्रभागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतोय असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांनी केलाय। त्यामुळे आंदोलकांनी अभियंत्याच्या घरासमोरच आंघोळ करत आंदोलन करून महापालिकेचा निषेध नोंदवलाय। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सामूहिक अभ्यंग स्नान करण्याचा इशारा देण्यात आलाय। कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सध्या विस्कळीत झालाय, नागरिक संतप्त आहेत आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी हे असं पाऊल उचललंय। अभियंत्याच्या घरासमोरच आंघोळ केलेली आहे। जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या घरासमोर रस्त्यावरच नागरिकांनी आंघोळ करून आंदोलन केलेलं आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या। विकासाचा ध्यास म्हणजे सिंचन।